महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 342वा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी उरण तालुक्यात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत रथावर विराजमान झालेल्या छत्रपतींच्या पुतळ्याबरोबरच फिरत्या LCD वॉलवरील चलतपटाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. जासई फाट्यापासून मोठ्या उत्साहात या मिरवणुकीला प्रारंभ झाला. माननीय विवेक पाटील यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही एका ठराविक पंथाचे, जातीचे अथवा पक्षाचे नसून 18 पकड जातीचे आणि सर्व धर्मियांचे राजे होते, असे माननीय विवेक पाटील यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या सर्व धर्म समभावाची शिकवण तळागाळातील जनमानसात रुजविण्यासाठी शेका पक्ष हा राज्याभिषेक सोहळा साजरा करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा आज घेत असलेला आनंद 342वा राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद आहे. शिवरायांची एक उंच प्रतिमा इतिहासाच्या पानापानातून 342 वर्षापासून सुरू झाली, आजही तशीच सुरू आहे आणि पुढचा किती काळ गेला तरी ती तशीच उंच उंच चढत राहिल्याशिवाय राहणार नाही, असं शिवराजी महाराजांचं कार्य होतं. याचं मुख्य कारण त्यांनी सर्व धर्माच्या सर्व समाजाला दिलेल्या एकात्मतेची अभूतपूर्व प्रेरणा आहे. त्या प्रेरणेमुळेच महाराष्ट्राच्या पावनभूमीतला प्रत्येक पंथाचा, प्रत्येक जातीचा आणि प्रत्येक धर्माचा माणूस शिवरायांचा माणूस म्हणून घडला आहे. तीच भावना आज 350 वर्षानंतरही जय शिवराय हा शब्द उच्चारताच आपल्या अंगामध्ये संचारत आहे. त्या भावनेचा परिपाक चैतन्याच्या रूपात या राज्यभिषेक सोहळ्याच्या प्रतिकृतीतून आज मातीतल्या प्रत्येक माणसाला देण्याचा माझा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्याभिषेक, यातून आपण कुणाचे मांडलिक नाहीत तर स्वतंत्र राजे आहोत हे जगाला दाखवून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे. त्या काळात राजा हे पद मोगल बादशाह निजाम आदिलशाह देत असत. तशाच प्रकारचं एक राजे पद शहाजी राजांना मुघलांनी दिलेलं होतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच पद स्वकर्तृत्वानं मिळवलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य कष्टकरी श्रमजीवी जनतेचं आणि रयतेचं स्वराज्य होतं. त्यामुळं ते स्वराज्य शोषणमुक्त समाजव्यवस्थेचा एक आदर्श होता. छत्रपतींचा लढा हा अन्यायाच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध, शोषणाच्या विरोधात होता. तो कधीही कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नव्हता. आपल्या महाराजांनी 18 पगड जातीतील शूरांना वीरांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये सामावून घेतले होते. त्यांचं स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सर्व जाती आणि सर्व धर्माच्या लोकांना आपापल्या परीनं त्या ठिकाणी योगदान दिलेले होतं. त्यांच्या सैन्यात रामोशी, बेलदार, आगरी, कोळी, महार, मुसलमान, ब्राह्मण, वाणी, तेली, तांबोळी, पाचकळशी, कायस्थ, प्रभू, मांग, बेरड, लोहार, सुतार, सोनार वगैरे सर्व जातीतले लोक होते. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा 342वा राज्याभिषेक सोहळा साजरा करत असताना छत्रपतीच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार या ठिकाणी आपण करूया. राज्यकारभार करताना महाराजांनी सर्व धर्म समभाव ह्या धोरण अवलंबिलेले होते, हे या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं असं वाटते. त्यांनी स्वधर्माचं रक्षण करतानाच परधर्मीयांचा, भावनांचा, त्यांच्या श्रद्धेचा तेवढाच आदर केलेला होता. लढाईवर जाताना कुणाच्याही धार्मिक स्थळांना धक्का लावू नये असा छत्रपती शिवाजी महाराजांचा सक्त आदेश असे. लढाईत कुराणाची प्रत कुणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात आणून दिली तर ती कुराणाची प्रत सन्मानपूर्वक आपल्या मुसलमान सैनिकांच्या स्वाधीन त्यांनी केलेली होती. त्यांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान होते. आरमार प्रमुख दौलत खान असतील, वकील व फारसी पत्रलेखक इब्राहिम खान असतील, घोडदलाचे प्रमुख नूरखान बेग असतील,
तोफखान्याचे प्रमुख इब्राहिम खान असतील, अशा अनेक मुसलमानांनी स्वराज्यासाठी योगदान दिले होते. येथे महाराजांची सहिष्णुता दिसून येते. त्यामुळं मुसलमानांनी छत्रपतींच्या विरोधात कधी गद्दारी केली नाही हा सत्य इतिहास या ठिकाणी सांगावासा वाटतो. तो इतिहास ह्या सोहळ्याच्या रूपातनं उद्याच्या भावी पुढेला दाखवायचा आहे. म्हणून हा सर्व का उपयोग आपण करत आहोत. जय शिवराय, जय महाराष्ट्र. जासई सोनारी, जेएनपीटी टाउनशिप गेट, बोकडविरा, उरण कोटनाका, उरण चार फाटा, शेवा, नवघर, दिघोडे, चिरनेर या ठिकाणी शिवरथाचे सर्व नागरिकांनी स्वागत केले. यावेळी माननीय विवेक पाटील यांच्यासह उरण तालुका चिटणीस महादेव घरत, रवी घरत, प्रोफेसर एल बी पाटील, पंचायत समिती सदस्य माया पाटील, वरिष्ठ कार्यकर्ते काका पाटील, माजी नगराध्यक्ष नईदा ठाकूर, महादेव बंडा आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.